स्पीड न्यूज। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली नाही, तर सध्या सुरू असलेल्या राज्यव्यापी पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा इशारा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलाय। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे, त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही फेऱ्या विलंबानं धावणार आहेत। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील आरे कारशेडच्या कामाआड येणारी 84 झाडं हटवण्यासाठीची परवानगी प्रक्रिया राबवायला सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिलाय, मात्र यात आपल्या मालकीची 49 झाडं हटवण्यास आदिवासी कुटुंबियांनी विरोध केलाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या नियोजित मार्गातील खारफुटीच्या सुमारे 22,000 झुडपांची कत्तल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे। खारफुटी तोडताना कंपनीला अटी शर्तींचं पूर्णपणे पालन करावं लागेल असं खंडपीठानं म्हटलंय। राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 200 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आणि त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय, परिणामी निधी अभावी रखडलेले नोव्हेंबर महिन्याचं वेतन एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून लवकरच जमा होणार आहे। बेस्ट उपक्रमाची विजेवर धावणारी आरामदायी वातानुकूलित प्रीमियम बस 12 डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। पहिली बस ठाणे वांद्रे कुर्ला संकुल मार्गावरती दर अर्ध्या तासानं धावणार आहे। पिंपरीमध्ये वारंवार सूचना देऊन सुद्धा कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवरती दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले। स्वच्छता मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। बोरिवली ते मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत दवाखान्यांमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत। महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनानं बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजना आखली आहे। येत्या जानेवारीमध्ये G20 परिषदेसाठी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील सुमारे 6,000 पथदिव्यांच्या खांबाची एकसारखी रंगरंगोटी केली जाणार आहे। एका खांबाला सुमारे 2,000 रुपये खर्च येणार आहे। पथदिव्यासाठी भूमिगत केबल टाकण्यात येणार आहे आणि या कामांसाठी 2 कोटींचा खर्च येणार आहे। मुंबईमध्ये गोवरमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे। कुर्ल्यामध्ये एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, त्यामुळे गोवर बळींची संख्या 15 पोहोचली आहे, तर शुक्रवारी दिवसभरात 46 नवीन रुग्णांची नोंद झाली। राज्यामध्ये 15 नव्या गोवर रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील गोवर रुग्णांची एकूण संख्या 940 वरती पोहोचली आहे, तर मुंबईमध्ये 6 नवीन गोवर रुग्ण आढळले असून मुंबईमध्ये आता एकूण 436 रुग्ण आहेत। पुणे शहर आणि परिसरामध्ये किमान तापमानात एकाच दिवसात मोठी घट झाल्यामुळे गारठा निर्माण झालाय। शुक्रवारी शहरामध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि तापमानातली ही घट 2 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। नाशिकच्या तापमानामध्ये अचानक 4 अंशांची घट झाली असून तापमानाचा पारा 10 अंशांवरती पोहोचलाय, तर निफाडमध्ये 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे अनेक जण शेकोटीचा आधार घेताना दिसतायत। नाशिकमधल्या सिंदर बोहरी घाटामध्ये कारचा टायर फुटल्यानं अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। या भीषण अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। पुणे रेल्वेच्या कामशेत रेल्वे स्थानकावरती सिग्नल यंत्रणेशी संबंधित कामं करण्यात येणार असल्यामुळे पुणे लोणावळा लोकलच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम होणार आहे। 10 ते 13 डिसेंबर या 4 दिवसांच्या कालावधीत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या 8 फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत। उरण तालुक्यातील भेंडखळ येथील हिंद टर्मिनल कंपनी गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे कामगारांनी कंपनीच्या गेटवरती इशारा आंदोलन केलं, तर 275 कामगारांना पुन्हा कामावरती रुजू केलं नाही तर गेट बंद पाडून आंदोलन केलं जाईल असा इशारा कामगारांनी दिलाय। नवी मुंबई शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या भूमिपुत्रांसाठी नवी मुंबई बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं। आमदार गणेश नाईक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि या परिषदेत भूमिपुत्रांसाठी रणनीती आखली जाणार आहे। एटीएम कार्डाची अदलाबदल करून पैसे चोरणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। वयोवृद्धांना मदत करण्याच्या बहाण्यानं त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ही टोळी पैसे चोरायची आणि तळोजा पोलिसांनी सापळा रचून 3 चोरट्यांना ताब्यात घेतलंय। मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात 14 ते 18 डिसेंबर दरम्यान गणेशाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे आणि या काळात भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीऐवजी प्रतिमेचं दर्शन घ्यावं लागणार आहे। खोक्यांचे आरोप करणाऱ्यांचेच खोके बाहेर काढणार असल्याचा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला। विरोधकांच्या आरोपांना कामन उत्तर देणार असल्याचा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला।
दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या खासदारांची बैठक होती आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांनी बैठकीला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाकरे गटाने शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना विरोध केला आणि यावेळी दोन्ही खासदार शहा यांच्या केबिन बाहेरच थांबले होते। शाळा सुरू करण्यासाठी सरकारवरती अनुदानासाठी अवलंबून का राहता असा सवाल करत महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती असा वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आणि या विधानानंतर त्यांच्यावरती जोरदार टीका होती। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शाळेत चंद्रकांत पाटील यांचा कार्यक्रम सुरू असताना बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शन करत होते। चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानाचे राज्यभरात पडसाद उमटतायत। औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटलांविरोधात निदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपण फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल आदरच व्यक्त केल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं, ते सरकारवरती अवलंबून राहिले नाहीत असं म्हणणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शाळेसाठी फुलेंनी मदतीचं आवाहन केलं होतं आणि जर हे आवाहन चंद्रकांत पाटलांनी यांना भीक वाटत असेल तर हा महानेत्याचा अवमान आहे, महानेत्याचा अनादर करण्याचा हा प्रकार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरती खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी खेद व्यक्त करत निषेध केलाय। चंद्रकांत पाटील यांनी फुले आंबेडकर यांच्या वैचारिक श्रीमंतीचा थोडा तरी अंश घ्यावा असा टोमणा त्यांनी मारला। वेदांतनगर पोलीस स्टेशनला चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। विजय वाहूळ, मुकेश खोतकर, नरेश वरठे, विशाल हिवराळे इत्यादी भीमसैनिक उपस्थित होते। भाजपा मंदिर आणि मठ पाडून कोंडा विकास करणाऱ्या वारकऱ्यांची लाखो मतं मिळवण्यासाठी भाजपनं पंढरपुरात कॉरिडॉरचा घाट घातलाय आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंढरपूरच्या कॉरिडॉरचा मुद्दा मांडणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी सांगितलं। बीडच्या इमामपूरमध्ये म्हसोबा देवस्थानच्या यात्रोत्सवाला शंभुराज देसाई आणि शहाजीबाबू पाटलांनी हजेरी लावली, यावेळी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली। अखेर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। अकोला शहरातील सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या बुलेट तसंच विनापरवानगी मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवरती अकोला शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। वाहतूक शाखेनं एकूण 1206 वाहनांवरती कारवाई करून 1,90,000 रुपये दंड शासन जमा केलाय तर सायलेन्सरवरती रोलर फिरवण्यात आले। अमरावतीमध्ये महिलांनी एसटी चालक वाहकाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। या महिलांच्या कारला धक्का लागल्यामुळे डेपोत जाऊन या महिलांनी मारहाण केली। चालक वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी वाशिष्ठी खाडीमध्ये एका रहस्यमयी बेटावरती जमिनीत पुरलेली अनेक दगड शिल्प सापडत आहेत। या बेटाबाबत स्थानिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। रत्नागिरीतल्या कासे घाटात बिबट्या दिसल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये घबराट पसरली, त्याचसोबत आसपासच्या गावांमध्ये सुद्धा बिबट्याचा संचार असल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीय। बुलडाणा जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यावरून मलकापूर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता या चोरट्यांकडून 7 दुचाक्या जप्त करण्यात आल्या। पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून टोलनाक्यावरील लाईनवर लघुशंकेसाठी उतरलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती हा अपघात झालाय। पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ सिमेंटचं पोतं भरलेल्या मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि चालकानं ट्रक रस्त्याच्या कडेला हँडब्रेक लावून उभा केला असता अचानक हँडब्रेक सुद्धा निकामी होऊन द्रुतगती मार्गावरती ट्रक धावला आणि सुदैवानं या जीवितहानी टळली। इंदापूर शहरातील टेंभुर्णीमध्ये उसाने भरलेला ट्रक उलटला आणि त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही।
प्रवासी असल्याचं भासवून दोन टॅक्सी चालकांना निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम अशी 18,700 रुपये किमतीची मालमत्ता जबरदस्तीने काढून पोबारा केल्याची घटना घडली होती आणि या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला मुंबईच्या नेहरू नगर पोलिसांनी 4 तासात अटक केली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये चप्पल स्टँड चालकानं जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये अर्धनग्न होत धिंगाणा घातला. ग्राहकाकडून चुकून चप्पल स्टँड चालकाच्या खात्यामध्ये ऑनलाईन 8,500 रुपये गेले आणि ते पैसे ग्राहकाला परत देण्याऐवजी चप्पल स्टँड धारकानं वाद घातला आणि या धिंगाण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहताना न्यूज 18 लोकमत. हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्येच रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रीपदावरती प्रतिभा सिंह आणि सुखविंदर सिंग सुखू या दोन दिग्गजांनी दावा केलाय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि प्रभारी राजीव शुक्ला शुक्रवारी आमदारांच्या बैठकीसाठी गेले असता त्यांना ज्येष्ठ नेत्या प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती मंदोस या चक्रीवादळाचं संकट घोंघावतंय आणि त्यामुळे तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरती बोलताना गुन्हेगारांना इशारा दिलाय. महिलांची छेड काढणाऱ्यांनी वेळीच सुधारणा न केल्यास त्यांना आपला जीव गमवावा लागू शकतो असा इशारा योगींनी दिला. राजस्थानच्या जोधपूरमध्ये लग्नात जेवण बनवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला असून 60 अधिक जण गंभीर जखमी झालेत. छत्तीसगडच्या कोरबामध्ये हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातला. हत्तींनी अनेक घरांच्या भिंतींचं मोठं नुकसान केलं. या हत्तींच्या कळपांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. पाकिस्तानच्या दूतावासावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानं अफगाणिस्तानमधील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये किमकी मॉलमध्ये आगडोंब उसळल्याचं पाहायला मिळालं. 7,000 स्क्वेअर फुटांच्या या मॉलमधील आगीच्या ज्वाळांनी आसमंत व्यापून टाकला होता. अभिनेत्री करीना कपूरनं शर्मिला टागोर म्हणजेच आपल्या सासूचा वाढदिवस साजरा केला. करीना आणि सुहासह खान कुटुंब जैसलमेरमधल्या एका रिसॉर्टमध्ये गेलं होतं. यावेळी शर्मिला यांनी नातवंडांसोबत केक कापला आणि दुसरीकडे त्यांची सर्वात मोठी नात सारा अली खाननं बालपणीचा फोटो शेअर करत आपल्या बडी अम्मीला शुभेच्छा दिल्या. मेरा दिलिये पुकारे आजा या गाण्यावरती डान्स करत एका पाकिस्तानी टिकटॉक स्टारनं इंटरनेटवरती धुमाकूळ घातलाय. या एका व्हिडिओमुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि आता तिच्या व्हायरल हिरव्या कुर्तीचा लिलाव करायचा आहे. तिनं या ड्रेसची किंमत 3 लाख रुपये ठेवली आहे.